Features हा पॉइंट देखील दोन मार्कांसाठी विचारला जातो लिहायचा आपण बघूया दिस पोएम इज अ प्रेयर बाय अ टीनेजर द लँग्वेज यूज्ड बाय द पोएट इज व्हेरी सिंपल द टोन ऑफ द पोएम इज पॉझिटिव्ह हे जे दोन मुद्दे आहेत ते आपण कोणत्याही कवितेचं फिगर ऑफ स्पीच लिहिताना किंवा स्पेशल फीचर लिहिताना आपण यूज करू शकतात त्यानंतर आहे फेवरेट लाईन्स तुम्ही कवितेतील कोणतीही ओळ तुमची फेवरेट लाईन म्हणून लिहू शकतात परंतु मी इथे उदाहरणासाठी माझ्या आवडीची एक लाईन दिलेली आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू सक्सेस हा पॉईंट देखील एक मार्कांसाठी विचारला जातो आणि सगळ्यात शॉर्ट पॉईंट आपल्याला एक मार्कांसाठी विचारला जातो तो म्हणजे व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक दी पोएम ह्या पॉईंटचं उत्तर देखील तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने असं लिहू शकतात येस आय लाईक द पोएम because it is very interesting and everybody must read this poem अशा पद्धतीने 10 मार्कांसाठी विचारला जाणारा हा प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने लिहू शकतात आणि सहज 8 ते 9 मार्क तुम्ही मिळवू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आमच्या चॅनलचं नाव आहे नारायणी टेक थँक्स for watching.